हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा, हेच आपण आई जगदंबाची प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी इन्स्टंट आपण मेंदूवडे करणार आहोत. त्यासाठी मी एक वाटीनं पोहे घेतलेले आहेत, ते मस्त मिक्सरला बारीक फिरून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याची पावडर झाल्यानंतर ती एक वाटी आपल्याला घ्यायची आहे. नंतर आपल्याला रवा घ्यायचा आहे एक मोठी वाटी, आणि त्यानंतर एक वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. सगळं असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला आणि 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर थोडंसं कोरडं वाटेल ते, पण त्यात पाणी वगैरे घालायचं नाही. आपल्याला छान असं मिक्स करून एकत्र ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे, म्हणजे वाटीभर बटाटा आपण त्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट मी करून घेतलेली होती, ती मी घातलेली आहे. काळी मिरी पावडर मी घातलेली आहे 1/2 चमचा. नंतर मी 1 इंचभर आलं किसून घेतलं होतं, ते टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत खायचा सोडा 1/2 चमचा. त्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता मी बारीक चिरून घेतला होता, तो घातलेला आहे. लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा. आणि चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. हे सगळं जिन्नस आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मिक्स होऊन जातं ते. आणि त्याचा डो तयार करून घ्यायचं आपल्याला. पाणी अजिबात घालायचं नाही, पाणी लागणार नाही आहे. खूप जास्त हार्ड वाटलं तरच घाला, अगदी एखादा पोहेचा चमचाभर पाणी घालू शकतात. त्यानंतर हा डो आपल्याला तयार करून लागले जातात. वळे तयार करायला घ्यायचे आहेत आपल्याला. हातावर थोडंसं तेलाचा हात लावायचा आपल्याला आणि त्यानंतर हातावर आपण वळे तयार करून घेणार आहोत मेंदूवड्याचा शेप देऊन. तर सगळे आता असे वळून घेते मी हातावर, म्हणजे मग आपण फ्राय करायला मोकळं. तर या ठिकाणी आपण डीप फ्राय पण करणार आहोत आणि एअर फ्रायरमध्ये कसे होतात मेंदूवडे ते पण बघणार आहोत. तर पुढे बघा व्हिडिओ कंटिन्यू. तर या ठिकाणी आता सगळे वळे मी असे वळून घेते. मेंदूवड्याचा शेप द्यायचा आपल्याला छान. प्रॉपर असे मेंदूवड्यासारखेच होतात अगदी, आणि झटकीपट होऊन जातात. कधी आपण डाळ भिजवायला विसरलो असणार तर हे चांगलं आहे, पटकन होऊन जातं. या ठिकाणी कढई ठेवली आहे, तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल छान असं कळकळीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मावतील तेवढे वडे मी टाकलेले आहेत. वडे छान दोघं बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचे. ते एका बाजूने छान असे फ्राय झाले की मग आपण दुसरी बाजू परतून घेऊया. या ठिकाणी बघा प्रॉपर मेंदू वड्याचा असा कलर त्याला आलेला आहे. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, कळणारे नाही की हे रव्याचे मेंदूवडे आहेत आपले इन्स्टंट. दोघं बाजूने फ्राय करून घेऊया आपण, म्हणजे छान क्रिस्पी होऊन जातात ते. आणि शेंगदाण्याच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा तुम्ही सांबारही करू शकता यासोबत. तर या ठिकाणी बघा फ्राय झालेले आहेत आणि आपण आता काढून घेणार आहोत. त्यानंतर तर आपण एअर फ्रायरमध्ये ठेवणार होतो. तर मी मेंदूवड्याचा शेप दिलेला आहे आणि वरून अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे मग ते छान असे फ्राय होऊन जातात एअर फ्रायरमध्ये. बघूया आता कसे होतात ते. तर या ठिकाणी आता आपण सेट केलेलं आहे, लावलेलं आहे. मध्ये आपण चेक करून बघायचं आहे की झाले आहेत की नाही असं. तर या ठिकाणी बघा छान फुगलेले आहेत ते पण. अजून थोड्या वेळ फ्राय करायला लागणार आहे आपल्याला. त्यानंतर आपले वडे रेडी झालेले आहेत आणि तेही आता आपण काढून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता एकीकडे आपण डीप फ्राय केलेले वडे आहेत आणि दुसरीकडे एअर फ्रायरमधले. तर हे आहेत एअर फ्रायरमधले वडे आणि तेही छान झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत आणि अगदी कमी ऑइलमध्ये. आणि इकडे आपण डीप फ्राय केलेले आहेत तर ते पण छान झालेले आहेत. तर या ठिकाणी बघा, बघू शकता तुम्ही सेम कलर वगैरे आलेला आहे आणि चवही तीच असते. तर फ्रेंड्स, असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.